की 9 सप्टेंबरच्या उच्च सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेश जो आहे, इंटरिम ऑर्डर जी आहे, त्या ऑर्डरमुळे मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर आणि ही फक्त इंटरिम स्वरूपाची ऑर्डर ही आहे, सर्व विषय मराठा आरक्षणासंदर्भातला सगळा विषय हा सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्टपणे ऐकून घेतलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी माध्यमांनाही सांगितलं की पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मी या बाबतीमध्ये अधिकृत सूतोवाच, अधिकृत भूमिका, अधिकृत पुढची पावलं काय टाकणार या बाबतीमध्ये मी स्पष्टीकरण देणार आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा काल सांगितलं की आम्हाला यातमध्ये कुठलंही राजकारण करायचं नाही, आम्ही मराठा आरक्षण टिकावं या मुद्द्यावर सरकारच्या बरोबर आहोत, अशा प्रकारचं वक्तव्य काल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कालच्या बैठकीमध्ये केलं, माध्यमांना त्यांनी तेच सांगितलेलं आहे. त्यामुळे हा इतपतचा कालचा विषय हा इथपर्यंत गेलेला आहे. चर्चा डिटेल्स आली, पण सारांशमध्ये ही एकंदरीत चर्चा ही काल झालेली आहे. त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की विधिमंडळामध्ये ज्यावेळेस मागच्या सरकारने हा हे बिल जे आहे, हा कायदा ज्यावेळेस करण्यासंदर्भामध्ये प्रस्ताव विधिमंडळात आणला, तर सर्व एक मताने हा विधिमंडळामध्ये पारित होऊन कायदा झाला. त्यामुळे याला कोणाचा विरोध होता असाही विषय नाही, किंबहुना याच्यामध्ये काही दुमत होतं असाही विषय नाही. हा एक मताने मराठा समाजाला आरक्षण द्यावं या हा निर्णय हा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एकमताने पारित झाल्याचा मुद्दा मी आपल्या सर्वांना आठवण करू देऊ इच्छित आहे. आणि त्याचबरोबर या निर्णय घेण्यामध्ये या कायद्याला संवैधानिक दर्जा असलेल्या राज्य मागास आयोगाच्या शिफारसीसुद्धा ह्याच्यामध्ये कायदेशीर ह्याचा भक्कम आधार सुद्धा करण्यामागचा होता. त्यामुळे मागास आयोगाचा शिफारसी, शासनाने केलेला कायदा, त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने दीर्घ त्याच्यामध्ये सरकारच्या वतीने मुकुल रोहतगी वरिष्ठ तज्ञ आहेत, परमजीत सिंग पटवालिया हे पण सिनियर काउन्सिल आहेत, विजय सिंग थोरात हे विशेष अधिवक्ता आहेत, राहुल चिटणीस हे सरकारी वकील आहेत, सचिन पाटील म्हणजे जवळपास 5 काउन्सिल्स त्या ठिकाणी सरकारने लावले, आणि जे इंटरव्हिनर आहेत की ज्यांनी हस्तक्षेप याचिका याच्यामध्ये समर्थनार्थ दाखल केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये कपिल सिब्बल त्यांच्या वतीने अपियर झाले, अभिषेक मनु सिंघवी त्याच्यावर अपियर झाले, सी पी एस नरसिंह हे ते अपियर झाले, चंद्र उदय सिंग अपियर झाले, रफीक दादा अपियर झाले, विजय नवरे अपियर झाले, देवदत्त कामत अपियर झाले, शिवाजी जाधव अपियर झाले आणि सुधांशू चौधरी अपियर झाले, आणि त्यांना मदत करणारे संजय खर्डे पाटील ॲडव्होकेट, संदीप देशमुख ॲडव्होकेट, दिलीप तौर ॲडव्होकेट, अमोल सूर्यवंशी, प्रशांत केंजळे, कैलास अवताडे, अमोल करंडे, सिराम पिंगळे, जिओ जोसेफ आणि स्नेह अय्यर, साधारण ही 19 लोकांची टीम आहे जे इंटरव्हेन्शन किंवा हस्तक्षेप याचिका ज्यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनात दाखल केलं आणि सरकारच्या वतीने 5 सिनियर काउन्सिल्स म्हणजे 19 लोक हे सरकारच्या वतीने किंवा या समर्थनार्थ अशी एकूण संख्या आहे. आणि याच्यामध्ये सरकारने अतिशय व्यवस्थितपणे आपली बाजू त्या ठिकाणी मांडली, हे आरक्षण कशामुळे आहे, काय आहे, सगळे त्याचे बॅकग्राऊंड, आणि सरकारने सातत्याने बाजू मांडण्या तारखा लागायच्या अगोदर वेळोवेळी याच्या बैठका घेतल्या, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ज्या महाराष्ट्रातील विविध मराठा संघटना आहेत त्यांच्याशी चर्चा केली, मुख्यमंत्री स्वतः सहभागी या सगळ्या चर्चेमध्ये झाले, त्यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं आणि सिनियर काउन्सिल्सच्या या सगळ्या चर्चेनंतरच हा विषय शेवटी सुप्रीम कोर्टाच्या आर्ग्युमेंट समोर हा विषय गेलेला आहे, मला मुद्दाम या ठिकाणी नमूद करायचं आहे. त्यामुळे तज्ञांना एकत्रित घेऊन आणि विश्वासात इतरांना घेऊन हा सगळा विषय मार्गी लावलेला आहे. त्यामुळे आज नांदेडमध्ये अखिल भारतीय छावा संघटनेने काही ठिकाणी निदर्शनं केली, माझ्या घराच्या त्या आवारा भागामध्ये निदर्शनं केली. खरं म्हणजे आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला मी तयारच होतो. मी म्हटलं बुवा ठीक आहे, झेंडा आज ह्याचा दिवस आहे आपला मुक्ती संग्रामाचा,
झेंडावंदन झाल्यानंतर मी तुम्हाला भेटतो आणि तुमचं काय म्हणणं असेल ते मी ऐकायला तयार आहे. त्यामुळे मी इथे येऊन बसलो, साधारण अर्धा पाऊण तास मी थांबलो तो रेस्ट हाऊसला. जिल्हाधिकारी होते, जिल्हा पोलीस अधीक्षक होते, सर्व आमदार जे आहेत महाविकास आघाडीचे ते ह्याच्यामध्ये इथे उपस्थित होते आणि म्हटलं आपलं काय म्हणणं असेल आम्ही तुमचं ऐकून घेऊ आणि सरकारची भूमिका तुमच्यासमोर मांडू. पण ते काय इथे आले नाहीत आणि त्यांच्यानंतर मी म्हणलो मला भेटायचं, दुपारी माझा कार्यक्रम होता आज एक, त्या कार्यक्रमाला मी गेलो आणि कार्यक्रम संपल्यानंतर त्यांचे जवळपास 5 प्रतिनिधी मी घरी माझ्या बोलवले आणि त्यांचे त्या स्टेचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने घेतल्यानंतर जी काही न्यायालयीन त्याच्यामध्ये युक्तिवाद आहे, तुम्हाला जर सरकारी यंत्रणेसंदर्भात काही आक्षेप असतील की म्हणून तुम्हाला काही सहबाबतीमध्ये सांगायचं असेल तर तुम्ही तुमचा वकील लावा, आपण त्याही वकिलाला आपण त्या ठिकाणी उभं करू आणि त्यांनी आर्ग्युमेंट करावी तुमच्या वतीने, काही हरकत नाही. पण त्या माझं एवढंच म्हणणं आहे ज्या ज्या संघटनांना काही आक्षेप असतील किंवा त्याचे वकील काहीतरी लावायचे संघटनेचे वकील आणि त्या ठिकाणी त्यांची बाजू मांडण्यासंदर्भात त्यांची काही वेगळी कल्पना असेल तर ती सुद्धा स्वागतार्ह आहे, आमची काही त्याला आक्षेप नाही आहे. हे मुद्दा आम्ही या ठिकाणी आज नाहीतरी तेवढ्या संघटना आहेत त्यांनी आपले वकील उभे केलेलेच आहेत. मी सांगितलं मग जवळपास 19 वकील जे आहेत हे सर्व ज्या इतर संघटना आहेत त्यांनी उभे केलेलेच आहेत. तर ज्यांना ज्यांना वाटतंय की या संदर्भामध्ये काही वेगळ्याने अधिक करण्याची गरज आहे तर त्यांनी सांगितलं, साधारण 19 इंटरव्हेन्शनचे जे काही वकील आहेत इतरांच्या वतीने ते अपियर झालेले आहेत, त्यामुळे त्यांना काही जे काही राहिले असतील त्यांनी करावेत, काही हरकत नाही. आणि त्यांची बाजू मांडण्याकरता त्याला हरकत नाही आहे. नंतर आता मुद्दा एवढाच आहे की सर्वोच्च न्यायालयाने जी काही इंटरिम स्थगिती दिलेली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये अजून प्रलंबित आहे. म्हणजे EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचा जो मुद्दा आहे, केंद्र सरकारने पार्लमेंटमध्ये पारित केलेला कायदा तोही सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झाला आहे. पण त्याच्यावर कुठला स्टे नाही आहे, इंटरिम त्याच्यावर कुठलाही स्टे नाही आहे, परंतु तोही विषय आता सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झाला आहे. तामिळनाडूचा अनेक वर्षापासून सुप्रीम कोर्टामध्ये कुठेच इकडे तिकडे स्टे नाही आहे, फक्त याच प्रकरणामध्ये जो स्टे आलेला आहे तो म्हणूनच म्हणतो की थोडासा आश्चर्यजनक आहे आणि अनपेक्षित स्वरूपाचा अशा प्रकारचा निकाल आहे. पण शेवटी सर्वोच्च न्यायालय आहे ते, त्याच्यामुळे मला त्या निकालासंदर्भामध्ये काही वेगळी टिप्पणी याच्यात काही अजिबात करायची नाही आहे. फक्त निदर्शनात आणायचं की इतर ठिकाणी मात्र कुठलंही हे नाही आहे. त्यामुळे ही विद्यमान परिस्थिती अशी आहे. काल जी चर्चा झाली आहेत त्याच्यामध्ये पर्याय सरकार समोर आहेत. एक तर ऑर्डिनन्स सूचना याच्या अगोदर केलेल्या आहेत, ऑर्डिनन्स काढायचा का. दुसरा विषय जो तो आहे त्याच बेंच पुढे त्या 3 जजेसच्या बेंचनी जो निर्णय इंटरिम स्टेचा करून मुख्यमंत्री याच्यामध्ये आणि कालची जी काही चर्चा झाली त्या अनुषंगाने अंतिम निर्णय राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री याच्यामध्ये अंतिम निर्णय घेतील. त्याचबरोबर आता जे तरुणांचं भवितव्य ज्या अडचणीमध्ये आलेलं आहे त्या बाबतीमध्ये काय मार्ग आहेत आपल्यासोबत. म्हणजे मुद्दा एवढाच आहे की आता इकॉनॉमिकल वीकर सेक्शनचा EWSचा कायदा झालेला आहे, ESBCचा कायदा जो तुमच्या SEBCचा जो कायदा आहे त्या बाबतीमध्ये तूर्त आता ही स्थगिती आल्यामुळे त्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे या बॅकग्राऊंडवर आपल्याला जर अन्य पर्याय काय काय उपलब्ध आहे हे काय इथे ह्या बाबतीत काल चर्चा झाली तेही सुरू आहे चर्चा त्याच्यावर. त्याचबरोबर मेडिकलच्या जागा, इंजिनिअरिंगच्या जागा, ॲडमिशन ज्या आहेत ते विषय आणि नोकरीविषयक लाभ देण्यासंदर्भातले जे विषय आहेत याही बाबतीमध्ये काल सखोल अशी चर्चा करून त्या बाबतीमध्ये राज्य शासनाच्या वतीने आणि सारथीला सुद्धा सारथी अधिक जोमाने कसं कार्यान्वित करता येईल याही बाबतीमध्ये काल मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी चर्चा ही केलेली आहे. त्यामुळे मला हे सगळे विषय ही आता मुख्यमंत्र्यांच्या समोर आहेत. मुख्यमंत्र्यांनी विधी व न्याय विभाग, ॲडव्होकेट जनरल, विरोधी पक्ष नेते, सर्व संघटना यांचं मनोगत या बाबतीमध्ये जाणून घेतलेलंच आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीचा निर्णय 1-2 दिवसांमध्ये आपल्यासमोर मुख्यमंत्र्यांनी कालच सांगितलं की मी प्रेसला भेटेन आणि मग माझी भूमिका या बाबतीमध्ये मांडेन आणि राहिला प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचा.
कदाचित सोमवार मंगळवारपर्यंत मुख्यमंत्री पुढील कारवाई अपेक्षित. मला सांगितलं सद्यस्थिती आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत आहोत हे सांगितलं. शेवटी न्यायालयामध्ये काय म्हणताय त्यांना बोललो ना मी, माझी त्यांची भेट झाली दुपारी, तर मी सांगितलं म्हटलं आपली जी लढाई आपसात लढाई नाही आहे, ही न्यायालयीन विषय आहे आणि न्यायालयीन विषयात ही कोर्टातच जाऊन आपल्याला. मी त्यांना हे सांगितलं की तुमच्याकडे कोणी चांगला वकील असेल तर उभा करा तुम्ही, ती फाईट केलं पाहिजे वकील. शेवटी हा विषय हा काही बाहेर सरकारच्या अत्यारीकीतला विषय नाही राहिलेलाच नाही आहे. सरकार बाजू मांडेल, वकील लावलेत. मी सांगितलं जवळपास 19 संघटना या वेगवेगळ्या पद्धतीने मांडतायत आणि आम्ही 4-5 वकील सरकार केंद्र सरकारचे. आणि सांगायची महत्त्वाची बाब आहे की मागील सरकारने नियुक्त केले तेच वकील, आम्ही कुठलाही वकील बदललेला नाही, सिनियर काउन्सिल बदललेला नाही. मागच्या सरकारने जे नियुक्त केले होते तेच त्या ठिकाणी वकील आजही कायम आहेत, हे मला मुद्दाम सांगायचं. नाही, तुमची माहिती जरा चुकीची आहे, कारण की घटनापीठ हे चीफ जस्टिसकडे जाऊन तो अर्ज करावा लागतो आणि पहिला जो विषय राहील हा केवळ हा इंटरिम आदेश वेकेट करण्यासंदर्भातला विषय मर्यादित राहील. त्या विषयाचा आणि या मराठा आरक्षणाची जी काही अंतिम विषय आहे तो नंतरचा विषय, आज फक्त जो तातडीचा विषय आहे तो इंटरिम स्टे वेकेट करण्यासंदर्भातला आहे आणि त्या बाबतीमध्ये जाऊन चीफ जस्टिस समोर भूमिका मांडावी लागेल. नाही, आता मुद्दा एवढाच आहे की आजच्या घटकेला सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे जे फायदे याच्यामध्ये अगोदर मिळत होते ते तूर्त तरी थांबलेले आहेत. आता याच्यावर मार्ग काढण्यासंदर्भामध्ये किंवा आता हे लोकांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही हा विषय कदाचित पुढच्या मकडा काल संध्याकाळचाच विषय, मी नव्हतो काल झेंडावंदनासाठी या ठिकाणी यावं लागलं आणि त्याच्यामुळे मला काही संवाद साधता आला नाही, परंतु मला वाटतं अन्य सहकारी सुद्धा मुख्यमंत्र्यांना या बाबतीमध्ये नेमकं काय करायचं हे चर्चा करतील. ते सांगितलं तुम्हाला, काल चर्चा झाली आहे, याच्या विचारविनिमय झालेला आहे आणि 2 दिवसांमध्ये मुख्यमंत्री प्रेसला त्यांची भूमिका शासनाची भूमिका हे स्पष्ट करतील. सर, मोदी सरकार सुप्रीम कोर्ट काही ना काही गव्हर्नमेंट के सपोर्ट वाले डिसिजन दे रहे, बहुत से इश्यूज में देखते हैं, बाकी मस्जिद के केस में देख रहे हैं, तो ये मैटर में चूंकि मोदी सरकार चाह रही थी कि महाराष्ट्र की सरकार में मतलब भूमिका को डिस्टर्ब पैदा किया जाए, गवर्नमेंट बदलने की वो कोशिश की नहीं हो सके, इस मुद्दे को लेकर हो सकता है कि ऐसा कोई डिस्प्यूट पैदा हो जाए कि लोग खराब हो जाए गवर्नमेंट का. मेरे को इसके बारे में कोई टिप्पणी नहीं करना है क्योंकि हाईकोर्ट सुप्रीम कोर्ट के मामलों में कोई भी टिप्पणी करना उचित नहीं है. अब लोगों को क्या लगता है ये बात अलग है, पर मैं उसके बारे में कोई अपनी राय या ओपिनियन देना कोर्ट का मामला है उसमें मैं कहना उचित नहीं समझता. सांगतो ना, म्हणून सांगतो ना मी काय बोललो तो मैं सांगतो. त्यांचं तरी ऐका किंवा माझं तरी ऐका, दोन्हीपैकी एक. त्यांचा दावा आहे, म्हणजे माझं प्रत्यक्ष जे आहे ते सांगेल तुम्हाला. मी मेरी उनसे यही उनको मशवरा रहेगा या एक दोस्त होने के नाते उनसे मैं यह कहूंगा कि कृपया मराठों में डिवीजन डालने का काम कृपया वो नहीं करे, ऐसी मेरी अपेक्षा उनसे है, विनती है, रिक्वेस्ट है. नहीं, ही कृपया हा अशा प्रकारचा चुकीचा संदेश देणं बरोबर नाही आहे, कारण की मराठा आरक्षण हे ओवर अँड अबाव ओबीसींना जे आरक्षण आहे त्याला हात न लावता त्याला धक्का न लावता ओवर अँड अबाव राहावं अशी शासनाची भूमिका आहे आणि निर्णय घेत असताना ते ओवर अँड अबाव आहे. ओबीसीच्या आरक्षणामध्ये कुठेही बदल करण्यात आलेला नाही. त्यांनी समाधान झालं काही सांगू शकत नाही, कारण त्यांचं समाधान काय मला माहीत नाही, परंतु मी जे त्यांना सांगितलं
की तुम्हाला जर वाटतंय की सरकार मी ते जे तुम्हाला आता सांगतेच ते त्यांना सांगितलं मी मुख्यमंत्र्यांची काय भूमिका काल मुख्यमंत्र्यांनी प्रेस समोर येऊन टीव्हीवर काल त्यांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे प्रेस ब्रीफिंग झाली विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा येऊन काल सांगितलं त्यामुळे ही वक्तव्य राज्याच्या प्रमुख दोन्ही पक्षाच्या प्रमुख लोकांची वक्तव्य शासनाची वक्तव्य आहेत ते रेकॉर्डवर आहे मी सांगतो म्हणून त्याला विश्वास तुम्ही ठेवला पाहिजे तुम्हाला वकील लावायचा तर वकील एखादा लावा तुम्ही एक्स्ट्रा काय असेल तर त्यामुळे आपली ही वाद आपसात वाद नाही आहे हा न्यायालयीन हा प्रकरण असल्यामुळे न्यायालयात जाऊनच ह्याच्यामध्ये आपल्याला मार्ग काढावा लागणार आहे सुप्रीम कोर्टाची किस वजह से 50% के ऊपर आरक्षण जा रहा है इस मुद्दे पे उन्होंने इसके ऊपर स्थगिति दी है जैसे अन्य राज्यों में है अभी ईडब्ल्यूएस का मामला भी 50% के ऊपर ही गया है जैसे अमेरिका त्रिपुरा है तमिलनाडु है तो हमारी मांग ये पहले से मांग थी कि जहां जहां ये ऐसे मसले हैं वहां कहीं भी स्थगिति नहीं मिली है अभी तो महाराष्ट्र में इसमें स्थगिति क्यों दी गई है यही हमारा मुद्दा है और हमने ये कहा है कि आप ये मामला क्योंकि इसका लार्जर क्वेश्चन ऑफ लॉ है कानूनी मामला व्यापक है इसके ऊपर कई राज्यों का सिमिलर मसला है तो ये मसले को ध्यान में रखते हुए सभी का मामला कॉन्स्टिट्यूशनल बेंच के सामने जाए तो ये भी वहां जाना चाहिए ये हमारी मांग है इसके उसके ऊपर ही सब बहस हुई है ये इंटरव्यू स्टे किसी ने मांगा नहीं था थोड़ा सांगितलं तीन पर्याय तुम्हाला सांगितले तीन पर्यायापैकी ज्याच्यामध्ये शेवटी असं आहे जे आपण बाजू कोर्टामध्ये मांडू ती बाजू टिकली पण पाहिजे महत्वाचं आहे ना आपण कुठला निर्णय घेत आहोत तो निर्णय घेत असताना तो न्यायालयीन टिकला कायद्याच्या आधारावर टिकला पाहिजे हा त्यातला महत्वाचा भाग आहे त्यामुळे या तीन पर्यायापैकी कुठला पर्याय सोयीचा आहे हे जे काही आपले सिनियर काउन्सिल्स आहेत त्यांच्या सल्ल्यानुसारच फायनल होईल हा अनेक मान्यवरांच्या अनेक भावना असू शकतात मी नाकारत नाही त्यामुळे आता हा निर्णय हा माझ्या अखेरीतला विषय नाही हा गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरचा निर्णय आहे तर त्याच्यावर लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे सर आपण म्हणतात की अंतरिम स्थगिती आहे अंतिम निर्णय नाही परंतु काही जण गैरसमज समज पसरवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून कुठलं वळण लागू नये मी कोण गैरसमज पसरवतोय तुम्हाला माझ्यापेक्षा अधिक माहिती आहे तुम्ही पसरवण्यात मदत करू नका अशी विनंती आहे परंतु नांदेड जिल्ह्याचे खासदार म्हणतात की आपण इस्तीफा द्या राजीनामा द्या आणि एकनाथ शिंदेला आदेश करा मी काही त्यांच्या सल्ल्याची मला गरज नाही आहे किंवा मी त्यांच्या पक्षाचा कोणी म्हणजे पदाधिकारी किंवा हे नाही आहे त्यांनी त्यांच्या पक्षात ते राजीनामे घ्या नका देऊ त्यांचा विषय आहे त्यांनी आमच्या सरकारमध्ये काय करावं आमचा प्रश्न आहे ते त्यांना विचारा मला माहित नाही त्यांना राजकारण करतं का हा विषय मला माहित नाही विचारा मला आहे ना देखिए मैं कोई कानूनी एक्सपर्ट नहीं हूं कि इसके ऊपर मैं इमीडिएट कोई जवाब दे सकूं जो हमारी कमिटमेंट तो है जो है उसमें हमने कभी मना नहीं किया है सवाल यह है कि नहीं एक इश्यू अभी एक एक इश्यूज को एकदम सभी इश्यूज एकदम हैंडल कर नहीं सकते एक एक इश्यू को हम लोगों ने अभी फिलहाल तो कंगना का इश्यू चल रहा है फिर दूसरा इसका चल रहा है सुशांत सिंह राजपूत का चल रहा है तो कई इश्यूज ऐसे हैं कि जिसके ऊपर लोग अपना ध्यान ज्यादा दे रहे हैं दादा त्यांना अधिक माहिती असेल मला काही संबंध अशा लोकांशी आलेला नाही ज्यांना संबंध आला असेल त्यांना माहिती असेल बघ कुठे काय म्हणजे मला काही माहित नाही काय संबंध मला सांगत सरकार अडचणीचं कारण काय सरकारचा विषयच नाही ना असे सुशांत सिंग राजपूतांचा हा जो विषय तो सीबीआयच्या अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे जे निघेल ते निघेल त्याच्यामध्ये जे सत्य असेल ते आणि कंगनांचा विषय मुंबई महापालिकेचा आहे त्याचा आणि सरकारचा संबंध काय माझा विश्वासाचा प्रश्न कुठे आहे सीबीआय एक इन्स्टिट्यूशन आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने याच्यामध्ये काय काय ताशेरे ओढले सर्वांना माहिती असते मला याच्यात काय अधिक आज बोलण्याची आवश्यकता असं वाटत नाही मला काय म्हणा
सारथी संस्थेचं कामकाज ठप्प नाहीये. सारथी संस्थेची जे काही डिपार्टमेंट होतं ते विजय वडेट्टीवार यांच्याकडे दिलेलं होतं, परंतु मराठा समाजातील काही लोकांनी आक्षेप घेतला की वडेट्टीवारांकडे नको, आणि म्हणून तो विषय तूर्त मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये फायनल निर्णय घ्यायचा आहे की हे कोणाकडे सोपवायचं आहे. पण संस्थेवर जे आहेत निंबाळकर त्याचे प्रमुख आहेत, आपले रिटायर्ड चीफ सेक्रेटरी, बाकीचे त्याचे अधिकारी नेमले गेले, काम सुरू आहे. त्याला आर्थिक तरतूद वाढून द्या ही महत्वाची मागणी आहे. तोही विषय मुख्यमंत्र्यांच्या कदाचित डिस्कशनमध्ये येईल आपल्या समोर. सारथी संस्थेच्या कामकाजाविषयी कुठलाही बदल किंवा कुठलेही काम बंद करण्यात आलेलं नाही. सारथी संस्था अधिक बळकट कशी करता येईल हाच प्रयत्न विद्यमान सरकारचा आहे. मंत्रिमंडळ समितीचे उपाध्यक्ष जे आहे, अध्यक्ष जे आहे, तर त्यांना ज्या समितीवरून हटवा ते याच्यासाठी काय सांगू इच्छितात? आता मला नियुक्त करणं आणि ठरवणार, मला नियुक्त मंत्रिमंडळाने केलेलं आहे. आणि मंत्रिमंडळ निर्णय म्हणाले की मी सुरू ठेवा, तर सुरू ठेवते. म्हटलं थांबा तर थांबू. विनायक मेटे कुठल्या पक्षात आहेत? नाही, आमच्या विनायक मेटे आमच्या समोर काही बोलत नाही, बाहेर पडल्यावर वेगळं बोलते. ते आमच्या समोर काहीच बोलत नाही. मला रोज उत्तर द्यायची कुठे? मला 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 हा विषय राजकारणाचा विषय मी समजतच नाही. मी प्रामाणिकपणे मला जी जबाबदारी दिलेली आहे, आम्ही स्वतः मराठा समाजाच्या मोर्चामध्ये आम्ही त्यावेळेस सामील झालो होतो हे मुद्दाम सांगितलं पाहिजे. मराठा समाजाच्या जे काही आंदोलनं झाली, जे काही मोर्चे निघाले, ते मी स्वतः सामील होतो त्याच्यामध्ये. त्यामुळे हा विषय मार्गी लागावा अशीच प्रामाणिक भावना माझी आहे, आणि ती संधी मला दिल्याबद्दल मी काम प्रामाणिकपणे करत आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये प्रयत्न करणं हे माझं काम आहे. मेटेंचा बोलवता धनी तुम्ही शोधून काढा. नांदेड विद्यापीठाचं विभाजन करून लातूरला स्वतंत्र विद्यापीठ करण्यासंदर्भात संचालकांनी परवाच्या दिवशी मान्यता दिलेली आहे, मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली आहे. संचालकांना मान्यतेचा अधिकार नाही. सदरील विषय हा मंत्रिमंडळासमोर जातो, धोरणात्मक स्वरूपाचा विषय आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये प्रस्ताव आला मला माहित नाही, कारण ते पत्र फक्त संचालकांनी प्रस्ताव तिथे पाठवलेला आहे. संचालकांनी पाठवलेला प्रस्ताव विभागाने निर्णय घेणं आणि मंत्रिमंडळाने निर्णय घेणं असा तो पुढची प्रक्रिया आहे. जी काही चांगली गोष्ट आहे मला माहित नाही, काय मला कळत नाही. म्हणजे विमान आहे ना, मुंबईला जात आहे आणि मग तिथून दिलं जात आहे, त्या सोपं पडतं. आता सध्या मुंबई मार्गेच काम चालू माझं. प्रशांत भूषणने खुल्या अल्फाजमध्ये सुप्रीम कोर्ट की कार्यप्रणाली पर टिप्पणी की थी, जो मुद्दा जो है काफी गर्मा है, तो अगर आपको भी लगता होगा कि सुप्रीम कोर्ट में जो है प्रेशर आ रहा है या फिर इस तरह की? मैंने ये कहा कि प्रशांत भूषण जी सुप्रीम कोर्ट के एक सीनियर एडवोकेट है, कंटेंट पिटिशन हुआ, उनके ऊपर फाइन भी हो गया, तो ठीक है, वो इश्यू अलग है. मेरे को उसमें कोई बयानबाजी नहीं करना है. हाईकोर्ट सुप्रीम कोर्ट के मामलों में कोई भी ओपिनियन बाहर व्यक्त करना उचित नहीं है, ऐसी मेरी भूमिका है. देखिए, अभी हर जगह इन्वेस्टिगेशंस में क्या निष्कर्ष निकलते हैं इस पर निर्भर करता है. मैं कोई पर्टिकुलर केस में मुझे कोई डिटेल मालूम नहीं है. चलो दूसरे मुद्दे पे आते, जरा अलग करेंगे, इसमें बहुत होगा. हाँ, त्याच मुद्द्यावर, त्याच मुद्द्यावर, त्याच मुद्द्यावर मी येतो आहे. तुम्हाला हे विषय संपले तर पुढे जाऊ ना, आता तुम्ही तिकडेच पकडून बसलात मला सगळं. हां, आता आपण पुढच्या मुद्द्यावर जाऊया. राज्यामध्ये कोरोनाची परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे हे मी नाकारत नाही. नांदेड जिल्ह्यामध्ये साधारण 11,000 पुढे आकडा आता गेलेला आहे, आणि परंतु ऍक्च्युली पेशंट जे आहेत अजून हॉस्पिटलमध्ये 3,000 आसपास. आज सकाळीच मी माहिती घेतली, साधारण 8,000 ते 9,000 पेशंट डिस्चार्ज झाले आहेत. 2,000-3,000 पेशंट, काही एक्झॅक्ट आकडा माझ्यासमोर नाही. जिल्हाधिकाऱ्यांना बोलवतो ना, तिथे बाहेर कलेक्टर बसते, जरा बोल एक मिनिट. त्यामुळे आपल्याकडे किती? हा, म्हणजे ते आतापर्यंत झालेले पेशंट्स डिस्चार्ज जर त्यातून वजा केले, हा म्हणजे जे बॅलन्स आहे ते साधारण 3,000 आसपास आहे.
जे काय, तर माझं म्हणणं एवढंच आहे की साधारण जी संख्या आहे ती आहे ती सुद्धा निश्चितच काही फक्त डेथ रेट थोडासा कमी झाल्याचं म्हणा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं, हा त्यातला एक भाग झाला. त्यामुळे नंतर दुसरे मुद्दे असे आहेत की ऑक्सिजनचा मध्यंतरी थोडा प्रॉब्लेम वाटत होता, परंतु तो ऑक्सिजनचा प्रॉब्लेम मध्यंतरी थोडासा निर्माण होईल असं वाटतं. बसू एस पी नंबर, बसा इकडे या. चेअर अजून एक दोन ओढा जरा, बसा बसा लहान बसा, अजून एक खुर्ची घेर बघा. तर ऑक्सिजनचा प्रश्न मध्यंतरीच्या काळात थोडासा निर्माण होण्याच्या मार्गावर होतं. ते झाल्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात राहिलो, राजेश टोपे यांच्याशी संवाद केला, नंतर जे सेक्रेटरी आहेत प्रदीप व्यास यांनाही बोललो आणि व्यवस्था टँकर्सचे प्रश्न निर्माण झाले होते. ऑक्सिजनचं कन्झम्पशन आपल्याकडे वाढत चाललेलं आहे, कारण की पेशंट्स ह्याची संख्या वाढत असल्यामुळे ऑक्सिजन लावण्याची किंवा ऑक्सिजन इंटेक जो आहे तो वाढलेला आहे. त्यामुळे नॉर्मल सप्लायपेक्षा अधिक गरज वाढू लागलेली आहे. त्यामुळे आपण आता दोन शासकीय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दोन मोठे टँक्स बसवलेले आहेत. आता सप्लाय सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे, त्यामुळे सप्लाय दोन तीन कंपनीजकडून जिल्हाधिकारी आता सांगतील तुम्हाला काय काय झालेलं आहे ते. त्यामुळे सप्लायज रिस्टोर आम्ही केलेलं आहे. तीन चार दिवसाचा सप्लाय ॲडिशनल आपण ठेवतो आणि त्यांना मी सांगितलं आहे की वाट न पाहता किमान दोन ते तीन दिवस तरी सप्लाय आपल्या हातामध्ये राहील एवढं आपण मार्जिन ठेवा, ऐनवेळेस धावपळ व्हायला नको हा प्रश्न आहे. त्यात आज मी मेडिकल कॉलेजला चाललो आहे, तिथेसुद्धा अधिक काही नवीन बेड्स आपण तिथे दिलेले आहेत. आज ऑक्सिजनयुक्त अशा बेड्स त्या ठिकाणी आपण करत आहोत, अधिक सोय आपण जेवढं लागेल तेवढं करत आणि अजून काय अधिक करता येईल. नांदेडमध्ये आहे एक दोन तीन दिवस अजून, मी उद्या परवा केव्हा तरी यांची बैठक घेईल आणि यांना काय अधिक गरज आहे लक्ष देऊन त्याच्यावर पूर्ण लक्ष आम्ही केंद्रित केलेलं आहे. खासगी रुग्णालयाविषयी तक्रारी वाढत आहेत. खासगी रुग्णालयाच्या ओव्हर चार्जिंगचे काही विषय डोळ्यासमोर येऊ लागलेले आहेत. ते सत्यता पटारदूनच पाहावं लागेल त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये रास्त ह्याच्यामध्ये किमतीमध्ये कमी ह्याच्यामध्ये किमान रिझनेबल किमतीमध्ये काम व्हावं अशी अपेक्षा आहे. काय म्हणता यू कॅन डान्स ऑल द ब्रीफ करा. याच्यामध्ये मला दोन सबमिशन करायचे आहे की प्रश्न विचारला की ओव्हर चार्जिंगचा आमच्याकडे कंप्लेंट आल्या होत्या. तर आपण आता प्रत्येक हॉस्पिटलला एक क्लास वन किंवा क्लास टू दर्जाचा ऑडिटर नेमलेला आहे आणि गव्हर्नमेंटने आहे तर ते ऑडिटर जाऊन रोजच्या रोज आणि ऑडिटरने साईन न केल्याविना ते बिल निघणार नाही असं कमिशनर साहेबांनी ऑर्डर काढलेले आहे. त्यामुळे मागच्या चार पाच दिवसाची तक्रार नाही आहे. दुसरं आपलं म्हणणं आहे की सिव्हिलमध्ये जे 200 बेडचं अरेंजमेंट केलेली आहे सध्या तिथे 20-25 पेशंट ऍडमिट आहे. आता आपण ते मंत्रिमंडळाने जे टँक आपण तिथे उभारलेला आहे त्याचं आपण दोन टँक उभारले आहे, एक नवीन टँक, परंतु हे जे सिव्हिलचं आहे सध्या टँक उभा झाला आहे, परंतु जे लिक्विड येणार आहे त्याचं टँकर यायचं आहे. त्या आल्यावर आपण भरून मग फुल पेज आपण तिथे सुरू करू. सध्या आपण जम्बो सिलेंडरवर तिथे पेशंट मेंटेन करतो. सध्या आपल्याकडे 25 पेशंट आहे आणि आपण तिथे नाकारत नाही आहे, पेशंटला आपण ऍडमिट करतो तिकडे. आता नेहमी जे ऍडमिट झालो तेव्हा 5 लोक होतो आम्ही. आता जसं आपण सुरू केलं कारण पहिले मी टेस्ट घेतला, आता आपण सुरू करून तिथे 25 पेशंट तिथे आहे आणि डॉक्टर्स आम्ही ट्रीटमेंट तिथे देत आहे. खासगी रुग्णालयामध्ये आपल्याला ज्या सुविधा मिळाली इतर लोकांना मिळतं का? माझ्यासोबत एक क्लासवर माणूस, एक स्वीपर, जज साहेबांचे पत्नी आणि एक आपले अधिकारी ऍडमिट होते. कारण स्पेशल सर्व्हिस याची काही नाही, जे सिस्टर त्यांना दबे देते मला वेगळं दिसतं. असं आहे की तो ऑक्सिजन जे आहे लिक्विड ऑक्सिजन जे एका ऑक्सिजनसाठी पाहिजे त्याचे महाराष्ट्रात चार प्लांट आहेत. नांदेडला आपलं नागपूरवरनं सप्लाय होतं कारण ट्रान्सपोर्टेशन आपल्याला नागपूरचे इझी जातं. तर त्यात असं आहे की ते जे लिक्विड ऑक्सिजन घेऊन येणारे टँकर आहेत त्या शासनाचे आदेश असे आहेत की 9 दिवसापेक्षा जास्त त्याला ट्रॅव्हल करण्याची परमिशन नाही आणि म्हणून आपल्याकडे जे दोन प्लांट आहेत त्याच्या कॅपॅसिटीला ट्रिपल डिमांड आहे. परभणी आणि हिंगोली एकही प्लांट नाही. असं लिक्विड ऑक्सिजन किंवा ऑक्सिजन मॅन्युफॅक्चरिंगचे प्लांट नांदेड जिल्ह्यामध्ये 3 ते 4 ठिकाणी बसवावेत असं मी दुपारीच माझी चर्चा झाली. ऐका मला माहिती आहे ना, मला माहिती आहे नागपूरला आहे, जालन्याला आहे, चांगलं लिक्विड ऑक्सिजन आहे ना क्लिअर. ते मला सांगितलं कोणी केलं म्हणून. ठीक आहे, माझं काय एवढंच म्हणणं आहे
की माझी जी माहिती आहे ती साधारण 50 लाखाच्या मध्येच त्याची कॉस्ट होईल. साधारण एक्झॅक्ट कॉस्ट मला माहीत नाही, परंतु ऑक्सिजन मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे लिक्विड ऑक्सिजन च्या मार्फत सप्लाय उपलब्ध करून द्यावा. आणि मी कलेक्टरना म्हणलं, दुर्गम भाग जो आहे ज्या ठिकाणी अंतर जास्त आहे, नांदेडपासून किनवट आपल्याला अंतर खूप पडतं, नांदेडपासून देगलूर आहे, नांदेडपासून धर्माबाद आहे, तिथे अंतर जास्त आहे, अशा ठिकाणी पहिली प्रायोरिटी द्या, हा एक विषय होता. आणि नांदेड शहरामध्ये जर गरज असेल तर नांदेड शहराचा विचार करावा, कारण सप्लाय आपण म्हणल्याप्रमाणे आपल्याला पुण्याहून सप्लाय येतो आणि नागपूरहून पण नागपूरहून येतो, दोन ठिकाणून सप्लाय येतो. परंतु ते स्ट्रीमलाईन असं आहे, एकदम एवढी रिक्वायरमेंट वाढेल असं अपेक्षित नव्हतं. आता एकदम वाढल्यामुळे मध्यंतरी थोडीशी परिस्थिती जरा चिंतेची निर्माण झाली होती, परंतु त्याच्यावर आम्ही मार्ग काढला आहे आणि सध्या तरी सप्लाय व्यवस्थित आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे. दोन ड्रायव्हर्स दोन शिफ्ट मध्ये त्या ठिकाणी ड्रायव्हर्स म्हणजे सिरियस पेशंट आहेत, परंतु खाजगी दवाखान्यामध्ये त्यांना घेत नाही. अगोदर कोविड नाही, अगोदर कोविड टेस्ट करून परत आमच्याकडे या, म्हणजे हाही समज. आणि आपल्याकडे रात्रीची कोविडची टेस्टची व्यवस्था नाही, त्याच्यामुळे रुग्णांना तर त्रास व्हायला लागला आहे. कारण 5-5, 6-7 तास त्यांना तसं तटस्थ त्या रुग्णालयाच्या बाहेर बसवला, तो एंट्री घेत नाही. त्याच्यामुळे त्याची आपण चर्चेला चालू आहे ना की बेड नाही, बेड नाही, बेड आहेत, परंतु याच्यात त्यांनी काय सांगतात की तुम्ही कोविड आणा दोष, याच्यामध्ये ते बेड नाही, त्यांना सहज सांगाल टेस्ट करून घ्या. आम्ही मागे लागलं म्हणून मला कळलं की नेमकी भूमिका काय की त्यांची टेस्ट कोण आले मध्ये घेत नाही. त्याच्यामध्ये 24 तास टेस्टची व्यवस्था झाली. सोल्युशन असं आहे की आपण जर एखादी पेशंट कोविड त्याची टेस्ट नाही झालेली आहे पण त्याला त्रास आहे, प्रत्येक हॉस्पिटलनी जर ऍडमिट करून घ्यावं, त्याला ट्रायल वॉर्ड म्हणतो आपण, ट्रायल वॉर्ड जर ठेवावं. आणि आता आपण आधी अँटीजेन किट्स फक्त गव्हर्नमेंटमध्येच उपलब्ध करून द्यायची मुभा होती, तर आता आपण आयएमएला बोलून त्यांना डिमांड कळवली आहे आणि आपण त्यांना खरेदी करून त्यांना देऊ, म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये अँटीजेन किट्स उपलब्ध होतात. प्रायव्हेटमध्ये असं काही होत नाही. आता आपण फक्त सांगताय, नाही आता आपले उपलब्ध करून देणार आहे आपण त्यांना. ऍक्च्युली पेशंटला ट्रीट करण्यासाठी सुरुवातीलाच असतो आणि त्याला हे प्रायव्हेट हॉस्पिटलचे डॉक्टर्स आधी सीटी स्कॅन करून घेऊन एक्सरे काढून परवा एक पेशंट मिळला सर 12 इंची. असं रोज नवीन विषय समोर आहेत, म्हणजे मी काय नाकारत नाही की होत नसेल असं म्हणत. एक मिनिट ऐका. एक तर कोविड नॉन कोविड हा विषय आहे, ज्याला कोविड नाही त्याला घ्या, तो कोविड आहे की नाही कन्फर्म कसं करायचं, करायला अवधी लागतो, काही जो टाइम लागतो. एखादा पेशंट आला फार शेवटी आला, सिरियस आहे, अर्जंट आहे, असे अनेक विषय रोज समोर येतात. तर परिस्थिती जिल्हाधिकारी स्वतः लक्ष देत आहे, तिथे त्यांचा कोऑर्डिनेशनची टीम आहे, लक्ष देऊन ज्या ज्या ठिकाणी मदत करायची गरज. मला सरळ रात्री 12 मलाही फोन येतात की फोन जिल्हाधिकाऱ्यांना लावतो, सिव्हिल सर्जन लावतो. आहेत ना मी असं आता स्पेसिफिक एक एक केस वाईज सांगणं कठीण आहे, ऐकून घ्या. याच्यामध्ये मदत कशी करता येईल आम्ही नक्की करू. मला रोज 5-10 फोन आहेत, जिल्हाधिकाऱ्यांना फोन आहेत, आम्ही सर आमदारांना फोन येतात, ज्यांचे ज्यांचे फोन मला येतात मी त्यांना सरळ कलेक्टरशी मी डायरेक्ट मी स्वतः बोलतो, ते मला रिप्लाय करतात, ऍडमिट केलं, अमुक केलं, म्हणजे आमचे प्रयत्न हा रोजचा विषय आहे ना, मी काय नाकारत नाही. अनेक हॉस्पिटल्समध्ये जागाच कमी पडते आहे, फुल झालेला आहे, कोविड आहे, नॉन कोविड, सगळे खूप प्रश्न मी नाकारत नाही. रोजचे विषय नवीन आहेत, पण आहे त्या परिस्थितीला समोर जाऊन निर्णय घ्यावे लागतात, एवढं मला सांगितलं. असं जर कोणी करत असेल हेतुपुरस्कर मुद्दाम खोटं असेल, खोटं बोलून काही टाळत असतील, तर नक्की आम्ही कारवाई करू. प्रायव्हेट रुग्णालय
असं दाखवतोय प्रत्येक जण आणि 20% अवेलेबिलिटी साठी त्याच्यावरती जर तुम्ही रोजचा डेटा चेक केला तर मिठाई हॉस्पिटलमध्ये 28 बेड आयसीयू आणि नॉन आयसीयू अवेलेबल आहेत असं दाखवलेलं आहे. एकही पेशंट मागच्या 8 दिवसांमध्ये ऍडमिट झाला नाही असं गव्हर्नमेंटचाच रेकॉर्ड सांगतोय. मग ते कोविड हॉस्पिटलचा दर्जा कशासाठी दिला? तिथं पेशंट चेक केले का नाही सरकारने? ऍडमिशन तिथं का नाही? त्यामध्ये असं आहे की जे 80% आणि 20% आहे ते आपल्याकडे बेड अवेलेबिलिटी आहे आणि फॉरेनमध्ये 100 बेड असेल त्याचे 80% त्यांनी त्याच्यामध्ये ऍडमिट करावं. आमचे ऑडिटर ते बिल काढताना चेक करतात. जर आम्हाला वाटलं की त्यांनी 80 पैकी 70% दिला त्याचा अर्थ त्यांनी 10% चिटिंग केली आहे तर आम्ही फाईन करू ना. आता पुष्कळ केसमध्ये आपण त्याच्यामध्ये बिल कमी करून घेतलेलं आहे. तुमचं जेव्हा ते मिठाईचं प्रॉब्लेम जे आहे तर त्याचं प्रॉब्लेम त्यांनी जेव्हा सँक्शन घेतलं तर ऑक्सिजनची काही अडचण असेल कारण काय होतं एका पेशंट तुम्ही ऍडमिट केला आणि त्याला ऑक्सिजन कमी पडलं आणि तो डेथ झाली तर मुश्किल होईल. त्यामुळे ते प्रिकॉशन आपले निमसे आहे राठोड आहे त्यांना बोलून आपण सगळ्या टँकरवाल्यांशी आपण चर्चा केली त्यांना आपण रोजचे 70-80 सिलेंडर देत आहोत आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. सर परवानगी मला दुसऱ्या पुढच्या कार्यक्रमात जायच्या अगोदर सोशल डिस्टन्सिंग कायम ठेवून चहाची व्यवस्था बाजूला केली. चहा घेत तशी असा होती.